Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 10. So today we are going to solve the three previous year questions of matrices. तर बघा, इथे जो पहिला क्वेश्चन आहे तो कर्नाटका सी ई टी 2014 विचारण्यात आलेला आहे. तर पहिला क्वेश्चन आपला असा आहे, द इन्वर्स ऑफ द मॅट्रिक्स ए इक्वल टू एक 3x3 मॅट्रिक्स दिलेली आहे, म्हणजे याचा आपल्याला इन्वर्स काढायचा आहे. आता इन्वर्स काढण्याची प्रोसिजर आपल्याला माहीत आहे, पण आपण जर इथे दिलेल्या मॅट्रिक्सचं ऑब्झर्वेशन केलं, या ए मॅट्रिक्सचं ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला लक्षात येते की या मॅट्रिक्समध्ये ही ऑर्डिनरी मॅट्रिक्स नाही. या मॅट्रिक्समध्ये जे डायगोनल एलिमेंट्स आहे ते नॉन झिरो आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स हे झिरो आहे. याचा अर्थ ही डायगोनल मॅट्रिक्स आहे. तर डायगोनल मॅट्रिक्सचा इन्वर्स काढायचा राहिला तर आपल्याला एक ट्रिक यूज करता येते. तर ती कोणती, ती आज आपण बघणार आहोत. तर बघा, आधी दिलेली मॅट्रिक्स आपण ॲज इट इज लिहून घेणार. आता ही ए नावाची मॅट्रिक्स आहे, आपण लिहून घेणार 2 0 0 0 3 0 0 0 4 अशी आपली मॅट्रिक्स आहे. आता ए इन्वर्स काढण्यासाठी आपल्याला नेहमी डिटर्मिनंट आणि ॲडजॉईंट एची आवश्यकता असते फॉर्म्युल्यानुसार, पण ही मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स असल्यामुळे इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा कॅल्क्युलेशन किंवा ॲडजॉईंट ए काढायची गरज नाही आहे. तर आपण याचा इन्वर्स कसा काढूया, ते कसा काढता येईल ते बघूया. आता बघा, इथे आपल्याला फक्त डायरेक्टली ए इन्वर्स काढता येतो. अशा प्रकारची डायगोनल मॅट्रिक्स असेल, म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट्स हे झिरो असेल, नॉन डायगोनल एलिमेंट्स हे झिरो असेल आणि डायगोनल एलिमेंट्स हे नॉन झिरो असेल, तर बघा कसं काढलं जाते. इथे जो A11 किंवा जो पहिला एलिमेंट असतो त्याचा आपल्याला फक्त रेसिप्रोकल घ्यावा लागतो आणि बाकीचे जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्याला ॲज इट इज लिहावं लागते. ते झिरोच आहे, हे सुद्धा झिरोच येणार. आपल्याला विचार फक्त डायगोनल एलिमेंटचाच करायचा आहे, तर हा सुद्धा डायगोनल एलिमेंट आहे, या डायगोनल एलिमेंटचा सुद्धा रेसिप्रोकल घ्यायचा, हा सुद्धा डायगोनल एलिमेंट आहे, याचा सुद्धा रेसिप्रोकल, म्हणजे उलट करायचं आहे आपल्याला त्या एलिमेंटला किंवा त्या नंबरला, आणि बाकीचे एलिमेंट जे झिरो आहे ते ॲज इट इज लिहायचं आहे. बघा, हाच याचा ए इन्वर्स, म्हणजे विदाऊट कॅल्क्युलेशनने किंवा कोणताही फॉर्म्युला, जो डिटर्मिनंट ए आणि ॲडजॉईंट एचा जो फॉर्म्युला आहे तो इथे अप्लाय करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्टली याचा आन्सर काढू शकता. आणि बघा, या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला ऑप्शन नंबर डी दिसत आहे, म्हणजे या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर डी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला एक ए इक्वल टू एक 3x3 मॅट्रिक्स दिलेली आहे आणि त्या मॅट्रिक्सचा इन्वर्ससुद्धा दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं आहे के प्लस एल प्लस एम. याचा अर्थ, जर आपल्याला के प्लस एल प्लस एम काढायचं असेल तर आधी आपल्याला या तिन्ही गोष्टींची व्हॅल्यू माहीत असायला हवी. तर ते आधी आपण काढून घेऊया. तर बघा, आधी आपण जी दिलेली मॅट्रिक्स ए आहे आणि ए इन्वर्स आहे ते आधी आपण लिहून घेऊया. आधी एच लिहून घेऊया, ए इन्वर्स नंतर लिहूया. बघा, के बाय 2 0 0 एल बाय 3 0 0 0 एम बाय 4 अशा प्रकारची ए नावाची मॅट्रिक्स आहे. आता ए इन्वर्स दिलेला आहे, पण ए इन्वर्स ही सुद्धा ऑर्डिनरी मॅट्रिक्स नाही आहे, ही सुद्धा डायगोनल एलिमेंट्स डायगोनल मॅट्रिक्स आहे. तर डायगोनल मॅट्रिक्सचा ए इन्वर्स आत्ताच आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये काढलेला आहे. आपण यातसुद्धा ए इन्वर्स काढून घेऊया, काय येते तर तो बघूया. बघा, के बाय टूचा रेसिप्रोकल 2 बाय k येणार, त्याला उलटं केल्यानंतर नॉन डायगोनल एलिमेंट्स ॲज इट इज असणार आणि 0. एल बाय 3 चा रेसिप्रोकल 3 बाय l, इथे सुद्धा 0 येणार, हे ॲज इट इज 0 आणि हा डायगोनल एलिमेंट्स आहे, याचा रेसिप्रोकल 4 बाय m. पण गिवनमध्ये आपल्याला ए इन्वर्स दिलेला आहे. आता हा काढलेला ए इन्वर्स आहे या मॅट्रिक्सवरून आणि दिलेला काय आहे, दिलेला ए इन्वर्स सुद्धा आपण इथे लिहून घेऊया. दिलेला ए इन्वर्स आहे 1 बाय 2 0 0, इथे 1 बाय 3 0 0 0 आणि 1 बाय 4. बघा, हा सुद्धा ए इन्वर्स आहे आणि हा सुद्धा ए इन्वर्स आहे, म्हणजे या दोन्ही मॅट्रिक्सला आपण कम्पेअर करू शकतो किंवा बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस आपण अशा प्रकारे कम्पेअर करू शकतो. बघा, हा A11 आहे, हा A11 आहे, म्हणजेच या दोघांची व्हॅल्यू सेम असायला पाहिजे.
सेम असायला पाहिजे. म्हणजे आपण असं लिहू शकतो याला 2 बाय के इक्वल टू 1 बाय 2, त्याचप्रकारे 3 बाय एल इक्वल टू 1 बाय 3 असं लिहू शकतो आपण कम्पेअर केल्यानंतर, कारण या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. बघा 4 बाय एम 1 बाय 4. आता आपल्याला अशा प्रकारचे इक्वेशन मिळालेलं आहे. या इक्वेशनना सॉल्व करून आपल्याला के एल आणि एमची व्हॅल्यू मिळू शकते. तर बघा ते कशी, बघा याला जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर अशा प्रकारे आपल्याला मिळू शकतो के इक्वल टू 4, यावरून एल इक्वल टू 3 × 3 = 9, बघा 4 × 4 = 16, एम. बघा के एल एमची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, पण क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांची व्हॅल्यू नाही विचारलेली आहे, आपल्याला या तिन्ही गोष्टींची ॲडिशन विचारलेली आहे. तर आपण ॲडिशन करून घेऊया. बघा के प्लस एल प्लस एम आपल्याला विचारलेलं आहे, केची व्हॅल्यू 4 दिलेली आहे, एलची 9 आणि एमची 16. आता याचं ॲडिशन काय येणार, 29. ओके, आणि ते ऑप्शन नंबर डीमध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आन्सर डी हे आहे. तुम्ही पॉज करून हे नोट डाऊन करू शकता, त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन बघूया. ओके, बघा तर थर्ड क्वेश्चन असा आहे, इफ ए इक्वल टू एक 3 बाय 3 मॅट्रिक्स दिलेली आहे, देन सम ऑफ ऑल डायगोनल एंट्रीज ऑफ ए इनव्हर्स इज. तर आपल्याला आधी जी 3 बाय 3 मॅट्रिक्स दिलेली आहे ए नावाची, त्याचा ए इन्व्हर्स काढावा लागेल, आणि ए इन्व्हर्सचे जे डायगोनल एलिमेंट आहे त्या डायगोनल एलिमेंटचं आपल्याला ॲडिशन करावे लागेल आणि आपल्याला आन्सर मिळणार आहे त्यामधून. तर बघा आधी आपण जी दिलेली गिव्हन मॅट्रिक्स आहे ते लिहून घेऊया. 0 1 3 1 2 1 आणि 2 3 1, अशा प्रकारची 3 बाय 3 मॅट्रिक्स आहे. आणि ए इन्व्हर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, 1 upon डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. आता ही डायगोनल मॅट्रिक्स नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीज किंवा ट्रिक यूज नाही करता येत. पण आपल्याला 3 बाय 3 मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करतो याची ट्रिक माहीत आहे, ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्याच प्रकारची ट्रिक आपण या 3 बाय 3 मॅट्रिक्सवर अप्लाय करणार आहोत. तर त्यासाठी आधी आपण 4 बाय 4 एक रफ मॅट्रिक्स तयार करणार ॲडजॉईंट ए काढण्यासाठी. ए इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजॉईंट ऑफ एची गरज आहे, तर आपण ॲडजॉईंट ए काढून घेऊया. तर बघा आपण 3 बाय 3 इन्व्हर्स काढण्यासाठी, ॲडजॉईंट ए काढण्यासाठी आधी आपण मिडल टर्म कन्सिडर करतो. ती मिडल टर्म आपल्याला इथे लिहायची आहे. त्या खालचा एलिमेंट काय आहे 2 खालचा 1, तो इथे रो वाईज लिहायचा आहे. घ्या पाहायचं, बघायचं आपल्याला कॉलम वाईज आहे आणि लिहायचं आपल्याला रो वाईज आहे. तर बघा या 1 खाली काय येणार, हा 1 येणार आणि त्या 1 खाली 2 दिसत आहे, 2 बरोबर. पहिला रो मिळालेला आहे, सेकंड कॉलम नंतर थर्ड कॉलममधला मिडल एलिमेंट 3, या 3 खाली 1 दिसत आहे, 1 खाली पुन्हा 2 येणार आणि 2 खाली 3 येणार. ओके, आता रिमेनिंग कॉलम कोणता उरला, फर्स्ट कॉलम. तर फर्स्ट कॉलमवर पण त्याच प्रकारे आपल्याला अप्लाय करायचं आहे, मिडल एलिमेंट 1 खाली 3 खालच्या डायरेक्शनने 0 आणि 0 खाली 1, आणि फर्स्ट रो आपण इथे रिपीट करू शकतो किंवा आपण सेकंड कॉलम घेतलेला आहे इथे. बघा तर आता ॲडजॉईंट ए म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर आपल्याला इथे लिहायचा आहे. तर या रफ मॅट्रिक्सवरून आपण को फॅक्टर काढू शकतो. बघा ए 1 1 हा को फॅक्टर आधी पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला या 2 किंवा 2 कन्सिडर करायचा आहे. या 2 किंवा 2 कन्सिडर करून त्याचा आपल्याला डिटर्मिनंट काढावा लागेल, आणि त्याचा जो डिटर्मिनंट येईल तो म्हणजे आपल्याला ए 1 1 हा एलिमेंट आपला. बघा 2 × 1 = 1, 3 × 1 = 3, म्हणजे इथे -1 येणार. ओके, आता ए 1 1 मिळालं, यानंतर ए 2 1, 3 × 3 = 9, 1 × 1 = 1, 9 − 1 = 8. बघा यानंतर आपल्याला ए 3 1 पाहिजे, 1 × 1 = 1, 2 × 3 = 6, म्हणजे इथे -5 येणार. बघा आता ही टर्म ए 2 1 साठी ए 1 2 साठी या 2 रो,
वन इंटू टू टू, वन इंटू वन वन, व म्हणजे टू मायनस वन, इथे वन येणार. बघा आता ह्या दोन एलिमेंट्स किंवा रो, वन इंटू झिरो झिरो, थ्री इंटू टू सिक्स, म्हणजे इथे मायनस सिक्स. यानंतर ही टर्म ए थ्री टू, त्यासाठी हे दोन रो, थ्री इंटू वन थ्री. ओके, यानंतर या दोन रो, वन इंटू थ्री थ्री, टू इंटू टू फोर, जिथे मायनस वन येणार. बघा यानंतर ह्या दोन रो ए टू थ्रीसाठी, टू इंटू वन टू. आता बघा हे झिरो इंटू ए थ्री थ्री लास्ट एलिमेंटसाठी, झिरो इंटू टू झिरो, वन इंटू वन वन, म्हणजे इथे मायनस वन. तर आपल्याला ॲडजॉईंट ए आपण काढलेला आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये डिटर्मिनंट एसुद्धा पाहिजे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी. तर आपण डिटर्मिनंट ऑफ एसुद्धा काढून घेऊया. आता डिटर्मिनंट ऑफ एसुद्धा आपल्याला यावरून काढता येते. यासाठी गिवन मॅट्रिक्सचा रो कन्सिडर करायचा पहिला, आणि जे ॲडजॉईंट काढलेला आहे त्याचा पहिला कॉलम कन्सिडर करायचा, आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. वन झिरो, वन इंटू एट एट, आणि टू इंटू मायनस फाईव मायनस टेन, तर याचा आन्सर येणार मायनस टू, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला मिळालेला आहे. पण आपल्याला ए इन्व्हर्स पाहिजे, तर ए इन्व्हर्स वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए आपण आत्ता काढला, वन मायनस टू, आणि ॲडजॉईंट ऑफ ए आपण हा आपला हा निघालेला आहे, हा आपण ॲज इट इज लिहून घेऊया, वन मायनस सिक्स थ्री, मायनस वन टू, आणि मायनस वन. हा मायनस टू आपण आतमध्ये घेऊन जाऊया. आतमध्ये घेऊन जाणं म्हणजे मायनस टूने प्रत्येक टर्मला आपल्याला डिवाईड करावं लागेल. तर डिवाईड केल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारची मॅट्रिक्स मिळेल ए इन्व्हर्सची. इथे मिळणार हाफ, मायनस मायनस गेट कॅन्सल होणार, इथे इथे पुन्हा येणार वन बाय टू. बघा या टर्मशी केला आपण, नंतर मायनस वन बाय टू, इथे पॉझिटिव्ह येणार, इथे मायनस येणार. इथे बघा, इथे एटला टू मायनस टूने डिवाईड केल्यानंतर मायनस फोर येणार, इथे फाईव्ह बाय टू. या टर्मला थ्री, या टर्मला थ्री बाय टू मायनस, आणि इथे इथे येणार वन, आणि इथे येणार वन बाय टू. ओके, अशा प्रकारचा ए इन्व्हर्स मिळालेला आहे. पण क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे सम ऑफ ऑल द डायगोनल एंट्रीज ऑफ ए इन्व्हर्स इज, ए इन्व्हर्स काढलेला आहे. याच्या डायगोनल एंट्रीज म्हणजे, डायगोनल एंट्रीज म्हणजे ह्या, या डायगोनल एंट्रीजची आपल्याला सम विचारलेली आहे. तर याची आपण सम काढूया. बघा याची सम, हाफ प्लस थ्री प्लस हाफ, याची ॲडिशन काय येणार, हाफ प्लस हाफ वन, वन प्लस थ्री फोर. बघा आणि फोर कुठे दिसत आहे, ऑप्शन नंबर डीमध्ये. तर क्वेश्चन नंबर थ्रीचा आन्सर फोर येते. तर बघा अशा प्रकारचे क्वेश्चन सी ई टीमध्ये येऊ शकतात, तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.